मला गेल्याच आठवड्यामध्ये किंबहुना 3-4 दिवसापूर्वी देखील भेटले होते आणि त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघंही आहात देवेंद्रजी आणि तुम्ही, आता मराठा समाजाला न्याय मिळेल, एक विश्वास होता त्यांच्या मनात। माझे आमदार विनायकराव मेटे यांचं अपघाती दुःखद निधन झाले। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता, अनेक आंदोलनं त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे देखील ते अध्यक्ष होते। सातत्याने त्यांची तळमळ जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा जाणवली। मला गेल्याच आठवड्यामध्ये किंबहुना 3-4 दिवसापूर्वी देखील भेटले होते आणि त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघंही आहात देवेंद्रजी आणि तुम्ही, आता मराठा समाजाला न्याय मिळेल, एक विश्वास होता त्यांच्या मनात। आणि आज देखील ती अतिशय महत्त्वाची बैठक देखील आम्ही लावली होती, परंतु दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। आम्ही शासन त्यांच्या परिवाराच्या सोबत आहे, आम्ही बहिणींनाही भेटलो, त्यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ते दुःख सहन करण्याची पचवण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी। आणि विनायकराव मेटे हे आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला येत असताना त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे। खरं म्हणजे त्यांची जी भावना होती, मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जी तळमळ होती, शासन नक्कीच त्यांच्या विचारांबरोबर त्यांच्या भावनेसोबत आहे।